रायगड जिल्ह्यात अलिबाग आणि कर्जत मतदारसंघावरून महायुतीत जुंपले. अलिबागच्या जागेवर भाजपच्या नेत्यांनी दावा केलाय, तर कर्जत खालापुरात शिवसेना आमदाराला राष्ट्रवादीनं आव्हान दिलंय. निवडणुकीच्या ऐन तोंडावर महायुतीमध्ये वादावादीचं स्वरूप पाहायला मिळालं. रायगडमध्ये महायुतीत तणाव, अलिबागमध्ये शिवसेना भाजपमध्ये उमेदवारीवरून दावेदारी, कर्जत खालापूरमध्ये शिवसेनेच्या मतदारसंघावर राष्ट्रवादीचा डोळा. विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली असताना रायगड जिल्ह्यात महायुतीतल्या घटक पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. अलिबाग विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी असताना भाजपच्या नेत्यांनी उमेदवारीसाठी लॉबिंग सुरू केली आहे. अलिबागमध्ये भाजपचे नेते दिलीप भोईर यांनी सोशल मीडियावरून जाहिरातबाजी करण्यास सुरुवात केल्यानं शिवसेना चांगली संतापली आहे. अलिबागमध्ये भाजप दावा करत असेल तर पेणवरही शिवसेना दावा करेल असं शिवसेनेच्या नेत्यांनी सुनावलं आहे. हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आले असताना कमली निशाणी लावून जर भावी आमदार मग असे जर पोस्टर बॅनर जर सोशल मीडियावर जर पाठवत असतील आणि त्याला वेळीच जर कुठे बंधन येत नसेल किंवा त्यांची कुठे पदावर नाही किंवा पक्षात महाकालपट्टी होत नसेल तर मग युतीचा धम्मा आम्हीच पाळावा का? कारण पेण विधानसभा मतदारसंघात सुद्धा शिवसेनेचे 40,000 मत आहेत. कर्जत खालापूर मतदारसंघातही महेंद्र थोरवे यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या उमेदवारानं तयारी सुरू केली आहे. सुधाकर घारे यांनी विधानसभेची तयारी सुरू केल्यानं आमदार थोरवे मात्र संतापले. आम्ही विरोधकांना अजिबात घाबरत नाही, ज्यांना लढायचं आहे ते आमच्याबद्दल लढतील. आम्ही त्याही वेळेला स्पष्टपणे सांगितलेलं आहे की महायुतीचा निधी वापरायचा आणि महायुती बरोबरच गद्दारी करायची, मग जर तुम्हाला लढायचं आहे तर महायुतीतनं बाहेर पडा ना आमच्याशी लढा, ही भूमिका आम्ही त्यावेळेस त्या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे. आता वरिष्ठ नेत्यांना सुद्धा मी सांगितलेलं आहे, एक हप्त्याभरात त्या संदर्भात निर्णय घेतील, आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू रायगड जिल्ह्यात. राष्ट्रवादीच्या सुधाकर घारेंनीही थोरवेंच्या आरोपाला सडेतोड उत्तर दिलंय. वारंवार सारखी चर्चा असते, सांगत असतात जर तुम्हाला जर महायुतीचं काम करायचं नसेल तर तुम्ही महायुतीतून बाहेर व्हा. यांना काय कोणी महायुतीचा अध्यक्ष केलाय का? तीन पक्षाचं हे तीन पक्षाचा मुख्य माणूस आहे का? याच्याकडे तीन पक्षाची जबाबदारी दिली का महाराष्ट्राची? आणि हा अधिकार यांना दिला कोणी? विधानसभेला महायुतीला महाविकास आघाडीशी सामना करायचा आहे, पण विधानसभेच्या लढाईच्या आधीच महायुतीच्या नेत्यांना स्वकीयांशीच संघर्ष करावा लागतोय. याची मोठी किंमत महायुतीला मोजावी लागण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. भारत गोरेगावकर, लोकशाही मराठी, रायगड. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.